आता आपण इथे चहा बनवण्याचं रेसिपी बघणार आहोत. नॉर्मल पाणी बस. अरे खूप झालं. नॉर्मल पाणी 3 कप पाहिजे 3 कप. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे मित्रांनो. मित्रांनो आता थोडस आपण नॉर्मल पाणी घेतलं. हे बघा नॉर्मल पाणी यासाठी घेतलंय की कलर राहण्यासाठी चहाला. गॅस चालू केला. आता आपण थोडीशी चहा पावडर टाकणार आहे. आपण टाका टाका चहा पावडरचं प्रमाण पहा. थोडी एवढी चहा पावडर आपण टाकली आहे. आता याच्यात आपल्याला साखर टाकावी लागेल. मित्रांनो पहा चहा कसा मस्त आणि कडक होतोय. आपल्या साखरेचा डब्बा आणलाय, पिशवी आणली, प्रमाण घेऊ पाहूया. आता आमचा चेहरा दाखवू द्या. हा टाका. आपण किती कप बनवणार? 3 कप. त्यानुसार आमचं डेली माप आहे. कमी 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 कमी. हा हे आपण एवढी साखर टाकली आहे पहा. आता चहा उकळून द्यावा. थोडस आलं आणता का? आलं मित्रांनो संपला आहे. काही हरकत नाही. चहा थोडा हलवून घेऊया. थोडं आलं टाकलंय थोडं पहा. मित्रांनो आलंच कसं आहे, आलं किसूनच टाकायचं असतं. पण आम्हाला कंटाळा आल्यामुळे आम्ही आता असं टाकतोय. जाऊ द्या चालतंय. तरी कसा होतोय मस्त चहा तुम्हाला प्यायला भेटेल. पच्चू हा वच्चू होता. मित्रांनो अशा तऱ्हेने आपला चहा झालेला आहे. आता आपण त्यात थोडस दूध सोडूया. असा स्पेशल चहा ना तुम्ही कुठं कधी पिला नसाल. हे बघा असं या पद्धतीने दूध सोडायचंय. म्हणजे दूध त्याच्यामध्ये मिसळून जात. हे बघा काय मस्त फ्लेवर आहे चहाचा पहा. त्यात कोथिंबीर सुद्धा पडली थोडी. कप आणि कपात चहा सर्व करून द्या. काय ना ना ठेवा. चला मित्रांनो अशा पद्धतीने आपला चहा तयार झालेला आहे. चहा बनवणारे जे शेप आहेत त्यांचा मी तुम्हाला फोटो दाखवतोय. हे बघा हे जे आहेत गव्हाणे साहेब, त्यांनी चहा बनवलाय. मित्रांनो आमचा चहा तुम्हाला आवडला असेल तर प्लीज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा आणि व्हिडिओ नक्की शेअर करा. सगळ्यांपर्यंत पोहोचवा चहाची व्हिडिओ. कारण आजकाल प्रत्येकाला चहा हा हवाच असतो. चहा आहे तर हवा आहे, नाहीतर काय नाही. धन्यवाद.